गणित भाग एक मधील प्रकरण पाचवे संभाव्यता आपण अभ्यास करू। हे बोर्ड परीक्षेला जे आहे ते 8 गुणांसाठी याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर संभाव्यता हे प्रकरण जे आहे आपण आतापर्यंत इयत्ता 9वी पर्यंत आपण जे प्रकरण पाहिले त्याच्यामध्ये संभाव्यता अशा प्रकारचं प्रकरण आपण पाहिलेलं नाही। संभाव्यता हे प्रकरण अतिशय इंटरेस्टिंग आहे, चांगल्या प्रकारचं आहे, गुण घेण्यासाठी अतिशय जास्त गुण मिळू शकतात या प्रकरणामध्ये। याच्यामध्ये पाठीमागचं फक्त संचचा आपण अभ्यास असेल तर हे संभाव्यता प्रकरण जे आहे ते आपल्याला सोपं जाईल, कारण संचची जी आपण संच ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने आपण संभाव्यतेचा त्याचा उपयोग करणार आहोत आपण। अजून याच्यामध्ये संभाव्यता हे प्रकरण जे आहे तर याच्यामध्ये खेळाचा आपण अंतर्भाव करणार आहे, म्हणून हे प्रकरण जे आहे हसत खेळत या पद्धतीने आपल्याला आपल्याला ते शिकता येईल। त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग जो आहे तो सगळे खेळ आहेत, आपण उदाहरणं जे आहे ना सगळे खेळाचे घेणार आहेत। तर समजा आपण आता व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काही चित्र पाहिलेत, काही चित्र होते त्याच्यामध्ये फोटो पाहिलेत आपण, तर त्या फोटोमध्ये काय दाखवलं होतं चित्र तुम्हाला, एक नाणे करताना दाखवले होते तुम्हाला, त्याच पद्धतीने लोडो खेळाचं चित्र दाखवलं होतं, त्याच पद्धतीने सापशिडीचं चित्र दाखवलं होतं, या पद्धतीने काय दाखवले होते चित्र दाखवले होते वेगवेगळे। हे चित्र हे खेळ जे दाखवले तर त्या खेळामध्ये आपल्याला लक्षात येईल आपला की लोडो खेळ खेळत असताना सुरुवातीला चौघ जण खेळत असतील तर चौघ खेळामध्ये सुरुवातीला कोण जिंकन हे सुरुवातीला माहीत नसतं। त्याच पद्धतीने आपण सापशिडीचं उदाहरण घेतलं, सापशिडीला जेवढे खेळतायत मुलं तर ते मुलं खेळण्यापैकी कोणतरी एक सुरुवातीला जिंकन नंतर एक एक जिंकत राहतील। या पद्धतीने आपल्याला काय करतील त्यामध्ये आपण चित्रांचा आपण चित्रांचा इथेचा अंतर्भाव केलेला आहे। त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये आपण एक फासे चित्र दाखवले, फासा जे लुडो खेळताना किंवा सापशिडी खेळताना आपण फासा वापरत असतो, फासा टाकत असताना आपल्याला किती मिळतील सुरुवातीला तर ते आपण सांगू शकत नाही, ते मिळाल्यानंतर किती मिळतील ते कळत आपल्याला। हे आपण काही चित्र दाखवलेले होते आपण, हे चित्र जे आहे ते आपल्याला ह्याच्यात आपल्याला काय असतं शक्यता असतात, किती मिळेल सांगता येत नाही, हे आपल्याला ह्याच्यावरून आपलं लक्ष येतं। म्हणजे आपण हे जे आहे संभाव्यते जे आहे ते संभाव्यते म्हणजे शक्यता याचा विचार करणार आहोत आपण। आपण एक उदाहरण घेऊ, समजा आपल्या वर्गामध्ये जेवढी विद्यार्थी संख्या आहे तेवढे आपण चिठ्ठ्या तयार करतोय। समजा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जी आहे ती 50 घेतो आपण, विद्यार्थी संख्या 50 घेऊ आपण, तर त्या 50 चिठ्ठ्या जे घेतल्या त्या 50 चिठ्ठ्यावरती 50 वनस्पतींची नावे असतील, वनस्पतींची नावे जी असतील ते वनस्पतीची नावेच्या किती असतील 50 चिठ्ठ्या असतील। तर अजून त्याच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं आहे की कोणत्याही चिठ्ठीवर दोन सारख्या वनस्पतींचं नाव असणार नाही, आणि त्यामध्ये एक चिठ्ठी जी असणार आहे ती चिठ्ठी जी असणार आहे ती तुळस या नावाची चिठ्ठी असणार आहे, तुळस या नावाची चिठ्ठी असणार आहे। काय घेतलं आपण उदाहरण, 50 विद्यार्थी असतील, 50 वनस्पतींची त्या चिठ्ठ्यावरती नाव असतील आणि त्या पैकी एक चिठ्ठी जी आहे ती तुळस या नावाची असेल, मग 50 विद्यार्थ्यांपैकी तुळशी वनस्पती असलेली चिठ्ठी कोणाला मिळते हे आपण काय बघणार, त्याची शक्यता बघणार आहोत आपण। तर आता आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक विद्यार्थी आता काय केलेलं आहे, 50 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या 50 चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये एका पेटीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो एक एक चिठ्ठी काढणार आहे आणि ती चिठ्ठी काढल्यानंतर कोणताच विद्यार्थी जो आहे तो चिठ्ठी वाचणार नाही, म्हणजे कोणती वनस्पती आहे ते एकमेकांना सांगणार नाहीत। मग सुरुवातीला जर आपण विचार केला 50 विद्यार्थी वर्गामध्ये पहिल्या विद्यार्थ्याला आपण बोलवलं, आपण हजेरी क्रमांकाप्रमाणे बोलवलं किंवा एका रांगेत उभे केले मुलं, तर सुरुवातीच्या मुलाला जर आपण बोलवलं आणि त्याला सांगितलं की त्या बॉक्समध्ये त्या पेटीमध्ये एक चिठ्ठी उचल, तो पहिला मुलगा जो आहे तो पहिला मुलगा जो आहे तो म्हणतो की मी चिठ्ठी जो आहे तो चिठ्ठी जो आहे तो उचलू इच्छित नाही। कशामुळे उचलू इच्छित नाही म्हणतो तो, कारण तुळस ही चिठ्ठी जी आहे ती कुणाला मिळणार आहे हा आपल्याला पाहिजे याच्यामध्ये, म्हणून 50 चिठ्ठ्यामधून मी सुरुवातीलाच उचलतो चिठ्ठी आणि ती तुळस चिठ्ठी उचलेल आणि ती चिठ्ठी मला मिळेल याची शाश्वती फार कमी आहे असं त्याला वाटतं। शेवटच्या विद्यार्थ्यांचा विचार केला, एक एक चिठ्ठी उचलत गेले मुलं आणि शेवटच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला आपण तर शेवटचा विद्यार्थी म्हणतो आता 50 पैकी 49 चिठ्ठ्या उचलल्या असणार आहेत किंवा 48 चिठ्ठ्या उचलल्या असणार आहेत, मग राहिली चिठ्ठी जी आहे ती तुळस ही राहील ही फार शक्यता कमी आहे म्हणून मी ती चिठ्ठी उचलू शकत नाही। म्हणजे काय तर आपल्याला पहिला विद्यार्थी जो पहिला विद्यार्थी असेल पहिल्या विद्यार्थ्याला जे वाटतंय आणि शेवटच्या विद्यार्थ्याला जे वाटतंय ते दोघांना वाटतंय की त्याची शक्यता जो आहे तुळशी वनस्पती मिळण्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे, त्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे, कारण एकच मुलाला ती मिळणार आहे
पण हे आहे उदाहरण जे आहे हे उदाहरण अनिश्चितच आहे कारण कोणाला मिळेल ती ही सांगता येत नाही. अनिश्चिततेचं उदाहरण आहे तर ही कोणाला मिळेल ही चिठ्ठी ही सांगता येत नाही म्हणून आपण हे उदाहरण घेतो. आता अशा प्रकारचे उदाहरण आपण दररोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरत असतो. हा शब्द आपण काय काय वापरत असतो इथं वापरत असताना बहुतेक संभवता निश्चित जवळपास अशक्य 50-50 50-50% या पद्धतीने आपण शब्द वापरत असतो आणि आपण इथं जे आहे वापरलेलं आहे ते शक्यता वापरलो होतो आपण. तरी आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करत असतो अशा प्रकारे शब्द वापरत असतो. आता बहुतेक बहुतेक आज पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यता आहे बहुतेक पडणार आहे पडेल का नाही हे सांगता येत नाही. संभवता महागाईचे दर जे आहे ते वाढण्याची संभवता आहे. निश्चित यावर्षी तुम्ही 10वीची परीक्षा देणार आहे तर मग तुम्ही आपल्याला ठरवलेलं असतं की आपलं एम काय आपलं ध्येय काय आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला निश्चितच प्रथम श्रेणी मिळणार आहे. काही विद्यार्थी म्हणतील मला 75% पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत. काही विद्यार्थी म्हणतील मला 90% जास्त गुण मिळणार आहेत. म्हणजे हे काय निश्चित मला 90% जास्त गुण मिळणार आहे अशा प्रकारे आपण शब्द काय करत असतो वापरत असतो. जवळपास आपण एखाद्या गावाला गेलो आणि त्या गावाच्या जवळ आपण गेलो तर समजा औरंगाबादला आपण गेलो आणि औरंगाबादच्या आपण जवळ राहिला असेल आपला औरंगाबाद तर कुठं आहेत आपण तर औरंगाबादच्या जवळपास आहे जवळ आलेलो आहे जवळपास आहे. निश्चित आपण आपल्याला सांगता येणार नाही बसमध्ये असाल तुम्ही कोणत्या वाहनात प्रवास करत असाल तर आपल्याला सांगता येणार नाही. जवळपास आहे आपण औरंगाबादच्या आहोत असं आपण म्हणू शकतो किंवा कोणत्याही एखाद्या गावाच्या जवळपास आहोत. अशक्य अशक्यचं आपल्याला उदाहरण घ्यायचं जर आपण वापरत असतो हे दर दैनंदिन जीवनामध्ये अशक्य भारताला हरवणं हे दुसऱ्या कोणत्याही संघासाठी अशक्य आहे असं आपण वापरू शकतो. मग कोणतेही असतील समोरचे जे टीम असतील समोरचे संघ जे असतील ऑस्ट्रेलिया असेल कोणता ही असेल आपला दक्षिण आफ्रिका असेल कोणता न्यूझीलंड असेल आपण असं सांगू शकतो की भारताला हरवणं जे आहे ते अशक्य आहे. 50-50% आपण असं वापरत असतो. एखादं आपल्याला काम करायचं आपण काम करणार आहे आपण जाणार आहे तर 100% आपल्याला काम करायचं आहे परंतु आपल्याला सांगता येत नाही काम होईल का नाही 50% होऊ शकतं 50% होणारही नाही या पद्धतीने आपण शब्द वापरत असतो. आणि शक्यता हे आपण शक्यता घेतलं होतं तुळशी जी आहे ते तुळशीचं आपण उदाहरण जे घेतलं होतं ते उदाहरण शक्यतेचं घेतलं होतं. आपल्या सगळ्या लक्षात येईल इथं की हे सगळे जे आहेत हे शब्द जे आहेत हे सगळे समानार्थी शब्द येतात. हे सर्व शब्द जे आहेत ते समानार्थी शब्द येतात आणि हे संभाव्यता जे प्रकरण आहे ते या प्रकारचं प्रकरण आहे. याच्यामध्ये निश्चित जे आहे ते निश्चित काही सांगता येत नाही अनिश्चितते आणि मग आपलं अनिश्चितता जी आहे त्या अनिश्चित आपल्याला काय करायचंय अनिश्चित आपल्या संख्यात्मक प्रमाण मोज आपण उदाहरण जे आहेत ते आपण काय करणार आहे तर संख्यात्मक प्रमाण मोजणार आहेत. अनिश्चिततेचे संख्यात्मक प्रमाण आपण कशा साहाय्याने मोजणार आहे तर संभाव्यतेच्या मदतीने मोजणार आहे. संभाव्यतेच्या मदतीने मोजता येते. अनिश्चितेचे संख्यात्मक प्रमाण जे आहे ते आपल्याला काय करायचे ते आपल्याला कोणत्या साहाय्याने मोजता येते आपल्याला ते आपल्याला संभाव्यतेच्या मदतीने मोजता येते. हा जो आहे तो संभाव्यतेचं प्रकरण जे आहे या पद्धतीने आपण ओळख करणार आहे. आपण लक्षात काय ठेवायचं फक्त हे प्रकरण जे आहे सगळे सगळे उदाहरणं जे आहेत आपण या पद्धतीची उदाहरणं घेणार आहेत आणि याच्यामध्ये जे आहे तर त्याचं अनिश्चितेचं संख्यात्मक प्रमाण जे आहे संख्यात्मक म्हणजे संख्येमध्ये सांगत आपण त्या अनिश्चितेचा आणि ते आपण कशा साहाय्याने मोजता येते आपल्याला तर आपण ते संभाव्यतेच्या मदतीने मोजता येतं. म्हणजे आपण काय करणार आहे याच्यामध्ये संभाव्यतेच्या मदतीने हे संख्यात्मक प्रमाण मोजणार आहे.